पुण्यात 1 ते 4 या जगण्यासाठी वर्ज्य असलेल्या वेळेत गजबजलेली एकमेव जागा म्हणजे पुणे स्टेशन. अहो काय करणार, भारतीय रेल्वे पुण्याचं वेळापत्रक फॉलो करत नाही ना. तसं तर ती स्वतःचे वेळापत्रक फॉलो करत नाही म्हणा. असो, 4 वाजता निघणारी गोवा एक्सप्रेस आज 2 तास लेट होती, पण मी शांत होतो. कारण ते म्हणतात ना, या जगात कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नसते. हॅलो हॅलो, कोण बोलतोय? मी पु ल देशपांडे बोलतोय. गोरे आहेत का? गोरे नाही, गोरे चालतील. काय फरक? काय फरक? अहो र ला ह जोडलाय, गोरे गोरे रे रे रे. ते रिझर्वेशन वाले? हा त्याच, बोला. हा ऍक्च्युली मला चंचूने तुमचा नंबर दिला. सॉरी, चंद्रचूड देशपांडेने तुमचा नंबर दिला. ते पुणे टू वास्कोचं रिझर्वेशन तुमच्याकडे आहे म्हणून. माझ्याकडे आहे म्हणजे मीच केलंय ते. ओके ओके, तुम्ही एक काम करा, स्टेशन प्रबंधकाच्या ऑफिस पाशी या. गोरे गोरे रे रे रे. हा तेच ते. हे घ्या तुमचं रिझर्वेशन. थँक यू सो मच. अहो थँक यू काय, चेक करा आधी, नंतर परत प्रॉब्लेम नको. स्लीपर क्लास? अहो स्पेलिंग काय बघताय, बाकीच बघा की. नाही तसं नाही. बर इट्स ओके, मी देशपांडेंचीच बोलून घेतो. थँक्यू सो मच. हॅलो के बोल. चंचू यार, हे रिझर्वेशन स्लीपर क्लास? हो माहिती आहे, माहिती आहे मला, स्लीपर क्लास झालेलं आहे. अरे फर्स्ट क्लास अवेलेबलच नव्हतं. तुझं शेवटपर्यंत काही ठरेस ना, मी मॅनेज केलं म्हणून झालं तरी, तू केलं असतस ना. हा ओके ओके ओके, पर मला घ्यायला येशील ना उद्या? हो बाबा. आणि आपण सेम डे फ्री होणार आहोत ना? हो. मग एकत्रच निघूयात. हो. आणि अरे बाय द वे, ते ऑफिसने ज्या रूम दिल्यात त्या बऱ्यात ना रे. ए तू बाई आहेस का रे? ए किती प्रश्न विचारतोयस? काळजी करू नको, सगळं चांगलं तू ये फक्त. बरं बरं ओके. सॉरी मी. मी मगाशी बोललो ना की या जगात कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही, त्याला एकमेव अपवाद म्हणजे लग्न. लग्न म्हणजे फक्त 2 कांदे विकण्यासाठी अख्खा बाजार भरवणं. आणि ठरल्याप्रमाणे हा बाजार माझ्याही आयुष्यात भरू लागला. माझी ओळख, आलोक श्रीकांत भावे. क्वालिफिकेशन? MSc IT. मास्टर्स ऑफ सायन्स इन IT अँड ॲडिशनल डिप्लोमा इन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. आफ्टर दॅट आय डिड MBA. नोकरी लागल्यानंतर प्रत्येक मध्यमवर्गीय तरुणाच्या रुटीनमध्ये एक गोष्ट आपोआप ॲड होते. कंग्रॅट्स. थँक्यू सो मच. नाही 10 ते 5 ची शिफ्ट नाही हो, लग्नाची कुणकुण. आणि माझ्या बाबतीत तर ती कुणकुण नाही, भणभण होती. अगं ठके, ही बरव्यांची क्षिप्रा बघ, छान आहे ना? नाही ग ताई, त्यापेक्षा ही जोशांची स्नेहा, ही बघ ना, मस्त आहे ना. छे ही बघ, सही आहे. लेलेंची सही छोटीशी आहे. तू गप ग ताई. ए आलोक, त्यापेक्षा तू माझ्याबरोबर गोव्याला चल. आमच्या शेजारी देशमुख राहतात ना, त्यांची मुलगी प्रिया, खूप सुंदर आहे, छान जोडा दिसेल तुमचा. अगदी तोंडात मारण्यासारखा. आलोक बुसकट फोडी ना, आपण ह्या मुलीला बघायला जातोय फायनल. नाही फायनल. अहो सडे काय खाताय, ओरडा ना त्याला. आलोक. अरे बडे तुझा काय प्रॉब्लेम काय आहे यार? अहो बाबा मला नाही पाहायचंय, दॅट्स इट. काय रे, तुला दुसरं कोणी आवडतं का? अरे मग तू कोणाला आवडतोस का? मग तुला मुलं आवडतात का? हो बाबा काही काय तुम्ही. अरे मग नपुंसक आहेस का? अरे बाळा, म्हणजे तुझं वय काय? हा तुझी मावशी बघ, तिचा 1 डिवोर्स झाला पण परत तिला लग्न करायची इच्छा आहे. हो मग तिने करावं, माझं काहीच म्हणणं नाहीये. मी रेडी आहे, नवरा मुलगा. अरे पण तुझा प्रॉब्लेम काय? तुम्ही ते चणे बाजूला ठेवा, रात्रभर मला रूम फ्रेशनर मारावं लागतं. बोला काहीतरी. ए बाबा, ते एवढं म्हणते तर घेणं बघून. मी काय म्हणतो, ही एक बघ, पुढे हवं तर नको बघूस. नेहमी खरे बोलावे,
ही शिकवण फक्त मुलांसाठी असते, आई वडिलांसाठी नाही. याचा साक्षात्कार मला आज इथे झाला. आलोक, मग जायचं ना बाळा मुलगी बघायला? चल सगळे तयारी कर लवकर. मी दिलेला हा पहिला होकार आणि शेवटचा, कारण यानंतर मला कधी आईबाबांनी संधीच दिली नाही ना. ते कन्यारत्न दाखवतच राहिले आणि मी पाहतच राहिलो. 34 34 34 मुली बघितले लोक तू. चंद्रचूड देशपांडे, ऑफिस मेट. 34 बायको फार आधीच वारली. इतके दिवस एकटाच होता, आता लग्न करायचं म्हणतो. विचित्र आहे पण झाली माणूस. नको इतका फ्रस्ट्रेट होस. अरे कसलं काय, साधं दूध आणायला जरी बाहेर गेलो ना तरी लोक विचारतात काय मग आज मुलगी पाहायला वाटत. काय दादा आज कुठे? तू चुरला होता, तुला घेऊनच जातो ना. तू काय हसतो रे? अरे वेड्या, उलट हीच नामी संधी असते, मुलीच्या बापा समोर बसून मुलगी. कसलं काय, बसतात अशा मानाखाली घालून ना की डोक्यावरची काठापदराची डिझाईन किंवा केसातला कोंडा याशिवाय काही दिसत नाही. आणि कांदे पोहे, मला पित्ताचा त्रास चालू झाला. ते ठीक आहे झाले, पण तुला 34 मुलींमध्ये एक सुंदर मुलगी नाही मिळाली? एक चंचू यार, मुलगी फक्त सुंदर असली म्हणजे झालं का? आयुष्यभराचा प्रश्न आहे यार. ती मला कॉम्प्लिमेंट करणारे नको. पण यार अजून अशी कुणी भेटलीच नाही. आणि यु नो आजकाल या पाहण्याच्या कार्यक्रमात मला एक होलसेल मार्केटचा फील यायला लागलाय. सगळं एक समान, तशाच साड्या, तसंच बोलणं, तेच तुटक तुटक वागणं. दोघांनी उगाच उगाच संस्कारी असण्याचा फील आणणं. त्याच गप्पा. तुमचा आवडता रंग कोणता? तुमचा आवडता छंद कोणता? खायला काय आवडतं? हे बघ, त्या 34 मुलींपैकी एकही मुलगी सुंदर नव्हती अशातला भाग नाही. पण तिची कोणी असेल ना, तिच्याकडे बघितल्यावरच असं वाटलं पाहिजे. Like made for each other. Beautiful. Smart. Actually, फार सुंदर नसली तरी चालेल, पण ॲटलीस्ट डबल लुक डिझर्व करणारी. मला सावरून गेली अशी मच्युअर, प्रसंगी बालिश, कधी अवखळ, थोडीशी अल्लड, प्रसंगी कणखर, समुद्रासारखे खळखळणारे डोळे तिचे आणि झऱ्यासारखी एकलट सुंदर. जाऊ दे रे, लग्न केलंच पाहिजे असं काही नाहीये. राहतात ना काय काय लोक ब्रह्मचारी. अरे बायको पाहिजे की स्मार्टफोन, केवढे अपेक्षा, आणि ते पण एका बाईकडनं. समुद्रासारखे खळखळणारे डोळे पुण्यात, त्यापेक्षा तू तळ्यासारखे किंवा नाल्यासारखे म्हणाला असतं. कंटाळलोय यार. त्या ठकू मावशीने एक नवीन स्थळ सुचवलं, कोणीतरी सारंग म्हणे सदाशिव पेठेतले. प्रभाकर सारंग, 113 वृंदावन सदाशिव पेठ, ओळखतोस तू? अरे पैकी. त्यांची मुलगी का? मग नाही रे, त्यांची बहीण असणार. अरे चांगली मुलगी होती, भेटलोय तिला मी. पण एक प्रॉब्लेम आहे यार. काय झालं? तिचे डोळे समुद्रासारखे नाही आहेत. गप. काय नाव काय तिचं? कसला हँडसम दिसतोय झिंगे, तुझी तर लॉटरी लागली. हा थांब थांब थांब, एक मिनिट थांब, मला बघू दे. थांब, छान दिसतोय ना? नाही ग, मला तर सुतार पक्षी वाजू. त्याचं नाव बघ कसं. अगं थांब ना, थांब ना, असं काय करतेस? थांब ना. ते देशपांडे येणार होते ना तुमच्या सोबत? बोलला तर होता येतो म्हणून, माहित नाही अजून कसं नाही आला. अरे असा प्रश्न पडूच देणार नाही तुम्हाला मी. आला. सॉरी 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 सॉरी. अरे काय सॉरी. अरे काय करणार, घरी प्लंबर आला होता.
बरं ओळख झाली ना तुमच्या सगळ्यांची? हो या कोण? हाय मी रोहिणी डांगे. मावशी आहे माझी. मावशी वाटत नाही. हाय मी चंद्रचूड देशपांडे. तुम्ही लाडाने चंचू म्हटलं तरी चालेल. चंचू मुलगी बघायला आम्ही आलोय. अरे ओ येस ऑफकोर्स ऑफकोर्स. अरे प्रभाकर राव काय म्हणता मुलगी कुठे? अरे हा अरे झिंगेला बोलवा. झिंगे झिंगे अगं अशी काय गड्डी केली लावलीस? ही घे हे घे पोहे आणि हो समोरच्या बाजूला ठेव कळलं? आणि हे बघ झिंगे पहिलीच वेळ आहे धांदरटपणा नकोय. आणि हो साडी मीठ सांभाळ आणि गेल्या गेल्या पाया पड. आधी डावीकडून पड बरं का उजवीकडून? ए डावीकडून तुम्ही तिला सांगा तू आधी पाया पड. बर काही विचारायचं असेल तर विचारा. यांचं खरं नाव झिंगे? अहो ते आपलं लाडाचं नाव आहे. खरं नाव आहे अश्विनी. बाळा पाय दाखव तुझे. झिंगे हात दाखव. असा नाही असा आणि दोन्ही घे. हा दोन्ही जरा चालून दाखवतेस का? आता नाचून पण दाखवायला सांग. बर एकदा नाचून दाखव त्याला. नाही नाही अरे असं काय. अरे असू दे ना दाखवेल ती. त्यात काय जोकिंग? नाही जोक काय. अरे बरं अश्विनी बी कम्फर्टेबल. हा आपलीच माणसं आहेत सगळे. हे सगळे तिथेच आहे तो. तुम्ही फक्त आपलं समजा. बर तुम्ही पाठवलेली पत्रिका आम्ही पाहिली. बर अहो 34 गुण जुळत आहेत. 36 पैकी 34 गुण जुळलं म्हणजे काय. तू हिला पण नकार दिलास. हो रे कमाल आहे तुला नाही आवडली म्हणजे. तू परत एकदा विचार करा. आय एम डन. शुअर? येस. ठीक आहे तुझं आयुष्य तू ठरव. ए ती तुझी मावशी गोव्याला कुठे राहते रे? सान कॉल. सान कॉल. डिवोर्स कधी झाला? मोबाईल वापरते ना. व्हॉट्सअपवर असेलच. त्या कार्यक्रमामुळे एक बरं झालं. आमचं नाही पण चंचूचं आणि ठकू मावशीचं बरं जुळून आलं. आता तर काय इंडस्ट्रियल व्हिजिटच्या 2 दिवस आधी खास मावशीला भेटायला गोव्याला गेलाय चंचू. उरला प्रश्न त्या मुलीचा आणि माझा. तर तिला पाहिल्यानंतर दुसऱ्या सेकंदाला माझा नकार अगदी तयार होता. शी वॉज जस्ट अनदर ऑर्डनरी गर्ल. त्यामुळे मी तिला विसरूनही गेलो. पण मग बरोबर 3 महिन्यांनी ती मला आज पुन्हा भेटली. हॅलो
बोल काय रे तू न सांगता फोन का कट करतो रे अरे ते महत्वाचं नाही आहे आता मला ती भेटलेली माहिती आहे तुझ्या 47 ती ना मी ओळखतो त्यातली नेमकी ती कोण अरे ती जिचं स्थळ मावशीने आणलेलं ना अश्विनी सारंग रे हा तिचं काय ती माझी कधीपासून अरे रिजेक्ट केलेलंस ना तिला ती नाही रे ही सीट ही पण काय बोलतोस तू नाही फोनवर तुम्ही फोनवर पण सीट बुक करता नाही तुम्ही वेगळं बोलताय मी फोनवर वेगळं बोलतोय बोलू प्लीज काय उद्धटपणा आहे आजकालची पिढी ना भस्मासुरासारखी आहे मोठ्यांचा रिस्पेक्टच नाही अरे असू दे हॅलो 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 हां बोल रे हां बोल ना अरे काय काय बोलली काय धडकलो असं बोलली असं का बोलली बरं विचारलंस का कोणाला धडकली ते चंचू आम्ही धडकलो एकमेकांना अरे काय लागलं रे ना काय नुकसान नाही झालं ना काय जखम धडकलो म्हणजे ढोशी नाही रे दिली रेड्यासारखी आपटलो फक्त एकमेकांना तिच्या हातातलं सामान वगैरे पडलं एवढं मग मग काय बोलली काय चंचू लग्नाला नकार दिलेल्या मुलीशी काय बोलणार तू पण ना आणि तसंही तिच्यासोबत तिची अख्खी पलटण आली होती बोलायचं सोड नुसतं बघायची हिंमत झाली नाही माझी पण जेवढी दिसली थोडी जरा वेगळीच वाटली वेगळी म्हणजे वेगळी म्हणजे त्या दिवशीपेक्षा त्या दिवशी कसली बावट दिसत होती म्हणजे साडी सांभाळता येईना ते कपाळावर चंद्राच्या आकारची टिकली आणि हातातल्या बांगड्या वगैरे तर हाय परत हाय आता परत हाय कशाला नाही तुला नाही रे मला नाही तुम्ही इथे अच्छा या बोगीत आहात का हो कुठलं कंपार्टमेंट अहो हेच हे ओरडायला काय झालं नाही आनंद यु नो मी पण ह्याच कंपार्टमेंट मध्ये काय सांगता खरंच अय्या हे बघा माझी सीट एक मिनिट मला ना विंडो सीट खूपच आवडते माहितीये 32 ही माझी सीट 33 चाय चाय गरम चाय पलटण आली का बघताय नाही ओ तुम्ही उभे का बसा ना अँड फील कम्फर्टेबल हा डोंट वरी बरं झालं तुम्ही सोबत आहात नाही तर मला ना टेन्शनच आलं होतं म्हटलं अख्ख्या प्रवासात करायचं का आता खर तर ना माझ्या दोन बहिणी येणार होत्या पण त्यांनी ऐनवेळी कॅन्सल केलं बरं प्रवास रात्रभराचा रात्री झोपतात हो सगळे मोठ्याने गाणी गाता येत नाही पण आता तुम्ही आहात ना मग काहीच टेन्शन नाही इट्स अ गुड साईन आजच्या रात्रीसारखी भयानक रात्र कोणाच्याच आयुष्यात आली नसेल पण येऊही नाही ज्या मुलीला लग्नासाठी आपण माझात नकार दिलाय त्याच मुलीबरोबर अख्खी रात्र प्रवास करायचा होता अच्छा मुलगी म्हणावं तर ओळखीची नाही म्हणावं तर अनोळखी नाही पर जरा गप्प बसायला जावं तर ही बाया पगारावर ठेवल्यागत तोंड वाजवत होती काय करावं काहीच सुचे ना तेव्हा मला अत्रे आठवले प्र के अत्रे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा उमादेवी यस्य माता शंकरस्य तथा पिता मूषको वाहनं यस्य समापातु गजानना गणपती बाप्पा मौर्य हॅपी जर्नी प्रवासात पुस्तकात माना घालून बसण्यापेक्षा खिडकी बाहेर माना काढून बसावं प्रवासाची खरी मजा कळते असं पु ल देशपांडे म्हणतात नाही म्हणणारे म्हणतात हो पण भारतीय रेल्वेच्या खिडक्यांमधून माना बाहेर काढणं कसं झेपणार नाही त्यामुळे पुस्तकच बरं अहो काय तुम्ही काय मी मगापासून तुमच्याशी एवढं बोलते आणि तुम्ही त्या सरळ पुस्तक उघडून बसलात असा समोरच्याचा अपमान करणं छंद आहे का तुमचा या क्षणी मला तो गोरे भेटायला पाहिजे होता त्यापेक्षा बोललेलंच बरं कसं आहे इट्स ओके सॉरी बोलायची काही गरज नाही होता चुका माणसांकडे बोला नाही तुम्ही बोला बोला ओ दिली संधी बोला बोला बिंदास तुमची फॅमिली कुठे गेली
घरी काय ना, ते मला फक्त सोडायला आले होते. मी पहिल्यांदा शेवटी चालले ना, त्यामुळे त्यांना टेन्शन आलं होतं. इथे येणार होते ते. मीच त्यांना तिथूनच. एवढे सगळे? हो ना, माझ्या तिकिटापेक्षा त्यांच्या प्लॅटफॉर्म तिकिटाचाच खर्च जास्त झाला. आणि तुमच्या घरचे? नाही, ते नाही येत मला सोडायला. मोठा झालो ना. तर ते कसे आहेत असं विचारायचं होत. ओ काय नाही, छान आहेत, मजेत. म्हणजे बाबा थोडे जाड झालेत, पण बाकी छान. मी ना मडगावला चालले काकांकडे, आणि मग तिथून नंतर कारवारला दुसऱ्या काकांकडे. आणि अयो, तुम्ही कुठे चाललाय? मी वास्कोला मावशीकडे. अच्छा, मग तिकडून ऑफिसच्या कामासाठी. दुसऱ्या मावशीकडे नाही काही. तुम्हाला राग आला का? नाही. थँक्यू. पण खरंच तुमचा विनोद अजिबात हसण्यासारखा नव्हता. इंजमा मुलहकला डाईव्ह मार म्हटल्यावर जसं वाटत असेल ना, या क्षणी मला अगदी तसंच वाटलं. शेवटी न बोलणे हाच उद्धाराचा मार्ग आहे हे उमजून मी गप्पच बसायचं ठरवलं. खाजा खाणार? नाही, मी तिखट खात नाही. हे गोड असत. प्रवासात मी गोड पण खात नाही. हाय खाजा, वेलकम. हा बाबा, गाडी शेजुरीला थांबली आहे. खात जा. दादा, अरे माफ कर यार तू. चुकीला माफी नाही. डोरेमॉन बघते येत आहे. प्रवासात खिडक्यांमध्ये माना घालण्यापेक्षा पुस्तकांमध्ये घाला. माना नाही, चुकलं, सॉरी. प्रवासात पुस्तकांमध्ये माना घालण्यापेक्षा खिडकीच्या बाहेर माना घातलेल्या कधी बरे असतात नाही का? हो, माझं पाकिट सापडत नाही. मग हो, मग काय, त्यात तिकीट होतं. आणि आता हा ना, आयते टी सी पण आला यार. त्याच्याकडे बघून तर वाटतं लई खडूस असणार. दिसतोय पण टीचर. तुम्ही पाहिलं का माझं पाकिट? नाही, मी नाही पाहिलं. शप्प, तुम्ही तिकीट काढलं होतं. हो, पण त्यात ते पाकिट सापडत नाही आहे. त्यात तो त्या टीसीला द्यायला पण पैसे नाहीत माझ्याकडे. तिकीट, तिकीट प्लीज. एवढं काही होणार नाहीये. तुम्ही केवढे पॅनिक होताय, रिलॅक्स.
आपण मार्ग काढू काय काढू काढू चल लवकर फेकलो मी हां ते तुम्हाला ते हे येतं का हो खूप भयंकर अफाट ऍक्टिंग करणं आता तिकीट नाही म्हणून नकला करून दाखवायचं असे फालतू जो करणार असाल ना तर बघा तुम्ही तुमचं काय ते हो विनोद करण्याची परिस्थितीत तरी आहे का मी बर सॉरी बोला बोल काय बरं बॅग उचला पटकन उतरायचं अहो उड्या टाकाव्या लागतील अच्छा नाही नाही उतरायचं बरं मग मग तुम्ही झोपाय ते ही चादर घेऊन पटकन झोपा झोपताय हो लगेच झोपायचं तर मग ऍक्टिंग कधी करायची मॅडम तिकीट प्लीज हो हे घ्या थँक्यू एक ना कॅन्सल झालंय आणि ही माझी दुसरी बहीण ती आजारी आहे ना म्हणून झोपली आहे ओके तुमचा आयडी हो हे घ्या यांचंही द्या अहो माझं आहे ना हो आहे ना मग यांचं नको नको तर कशाला मागताय आय डी प्लीज नाहीये म्हणजे नाहीये म्हणजे हरवलं हरवलं म्हणजे हरवलं म्हणजे कुणाला ना कुठलातरी भामट्याने चोरलं ते आय डी चोरलं पर्स मध्ये होत ना आयडी आणि पर्स चोरीला गेली हो कुणाला पर्स किती चोरीला जातात पर्स पर्स कशी काय रिडिक्युलस हे घ्या थँक्यू पण ऍटलीस्ट मला यांना एकदा पाहावं नाही का का कारण ती आजारी आहे ना मग त्यात काय होतं एक मिनिट टीबी टीसी टीबी झालाय तिला आणि बघा आणि आज तिने ना चुकून मास्क पण नाही लावलाय बघा आता तुमच्या रिस्कवर रिलॅक्स 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 दिस इज रिडिक्युलस टीव्हीचा पेशंट विदाउट मास्क तुम्ही कसं काय प्रवास करता रिलॅक्स सॉरी सॉरी इट्स ओके थँक्स थँक्यू एक्सक्यूज मी मे आय सी युअर तिकीट प्लीज तिकीट तिकीट सुरळीच केली ते व्हेरी नाईस व्हेरी नाईस फाईन सर सुरळी मे आय सी युअर आय डी आय डी पॅन कार्ड लायसन्स पासपोर्ट ज्याला माझा पॅन कार्ड गलपाटला मी आधार कार्ड चिपकवलं तर चालेल I hate your ID, sir. Can you pack it? Oh, उठा 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 गेले ते हाँ गेले चला रावच हा गौरा चिकणार तू इथं माझ्या आग्री शुळेतली आसन तीच त्यांना काहीच नाही कळलं देवाला का हात जोडताय तुम्ही मी मदत केली आहे तुम्हाला इट्स ओके हात बीत जोडायची काही गरज नाही फक्त एक स्माइल द्या भागवून घेईन मी अहो असं काय करताय माझं तिकीट चेक न करताच तुम्ही गेलात सॉरी सॉरी एक्सटेंड दिस सॉरी अहो पैसे खर्च केल्याचं समाधान नको एक्सक्यूज मी तुमचं रिझर्वेशन इथलं नाही इथलं नाही मग कुठे एस टू मग तुम्ही इथे कसे टॉयलेटला आलो म्हटलं बघूया जस्ट कसं आहे काय जस्ट जस्ट सेम या जस्ट जस्ट द सेम तिथे ऑक्युपाईड होतं ना सो तुमचं तिकीट हां तिकीट 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 तुम्ही चेक केलं ना आठवते तुम्ही ते अहो तुमचं पॅड खाली पडलं मग मागून एक मावशी आल्या त्यांचा धक्का लागला तुम्ही पडला तोल गेला नाही का तुमची बहीण टीबी कुठे आता त्या गेल्या टॉयलेट हा
टॉयलेटला गेली होती काका. त्या टॉयलेटला गेलेत हे तुम्हाला कसं कळलं? हो मी नव्हतो का आधी तिकडे टॉयलेटला. मी म्हटलं इकडे येऊ बघू कसं आहे काय आहे. जस्ट तुम्ही माझं तिकीट चेक केलं होतं. तुम्ही आठवतो पॅड पडलं खाली. माझं पॅड पडलं ते घ्यायला खाली वागलं. हो धक्का असाच लागला. असा धक्का लागला होता. तुमचं तिकीट निघणार आहे का आज? हो द्या ना मग. अच्छा मी येतो मग. मी माझं सामान ना एस्टू मध्ये. ओके बाय. त्यांना हाय सांगा. तिकीट येतो सर. हा टीबी आजकालची पिढी म्हणजे अगदी आळवावरचं पाणी झालंय. कधी घसरेल काही सांगता यायचं नाही. डॅन्टडॅन ये अदालत इस मुलजिम को बाइज्जत बरी करती है. झालं कसं काय? काही नाही हो. जोंधळमध्ये जा बोलत होता. तुमचं पॅन कार्ड दाखवलं आणि कन्व्हिन्स केलं. आम्ही मुलींना जरा काकुळतीने बोलायला लागलो ना ही मनक पण वितळतात. टीसीचं काय घेऊन बसलात तुम्ही? थँक यू व्हेरी मच टीसी. काका सॉरी. टीबी टॉयलेट. काका भारी ना. थँक यू सो मच. ओ मला काय थँक्यू म्हणताय? तुमच्या पॅन कार्डला म्हणा. थँक गॉड हे पॅन कार्ड मी त्या कार्ड होल्डर मध्ये ठेवलं होतं. ओ सॉरी. का? ते मगाशी तुमचं खाली पडलेलं पाकिट मी पाहिलेलं. ते देत होते मी तुम्हाला आणि तुम्हीच पाठ फिरवलीत म्हणून मीच ते फेकलो. Are you insane? ओ मलाच काय बोलताय तुम्ही? उलट मी तुम्हाला देत होते. तुम्ही कसे वागत होतात माझ्याशी म्हणून मीच ते सीट खाली फेकलेलो. नंतर कुठे गेलो मला नाही माहित. ऍक्च्युली मीच सॉरी. नाही खरंच तुम्ही एवढ्या मागापासून माझ्याशी बोलत होतात, माझी मदत केलीत आणि मीच जरा रूढ वागलो ना. हो ना म्हणे मी तिकीट नाही खात. मला पाहायला आलेल्या तेव्हा चकल्या कशा भका भका खाल्लेल्या. ऍक्च्युली मी जरा कॉन्शियस झालो होतो की तुमच्याशी कसं बोलू काय बोलू. यु नो आपल्यात जे काही. तुम्हाला काय वाटलं तुम्ही मला रिजेक्ट केलं हे मी विसरले. ओ बट इट्स ओके. हो त्यामुळे तुम्ही किंवा मी पोटेन्शियली वाईट आहोत असं नाही ना होत. ती घटना होती जी झाली आणि आता हे सगळं आपण नाही ना विसरलो तर आई शपथ एकमेकांना जाम बोर मारू. सो प्रवास एन्जॉय करूया. त्यानंतर तुम्ही तुमच्या मार्गी मी माझ्या. चला निघूया. मी एटीएम मधून पैसे काढून आलो. ओके मी तुमची बॅग आत नेतो. नाही नाही नको नको इट्स ओके. हो घाबरू नका चोरणार नाहीये मी. बरं हे बंद आहे मी पटकन बाहेरून जाऊन येतो. काय आता पैसे निघणार नाही आपण जाऊया. का साइन म्हणजे? म्हणजे आपण काहीतरी करायचं ठरवतो ना तेव्हा ते करावं किंवा करू नये हे आपल्या आजूबाजूचं जग सुद्धा आपल्याला ओरडून सांगत असतं काही गोष्टीतून काही घटनातून. त्याला म्हणतात साइन. बघा आता तुम्ही बाहेर गेला असतात तर सॉरी आय नो ट्रेन मध्ये अलाउड नाहीये पण तुम्ही स्मोक करता? हो म्हणजे कधी कधी चहा सोबत बिस्किट नसेल तर आय डू स्मोक. म्हणजे तुमच्या आई बाबांनीची माहिती दिली त्यात खोटं लिहिलं होतं की तुम्ही निर्व्यसनी आहात म्हणून. आता त्यांना सांगून कसं स्मोक करणार की आलोचा बाबा जरा दूर सोडून. आणि ते नाही का काय कविता लिहिता करता ते? हा
नाही आई बाबांनी लिहिलं असेल ना. हो आई बाबांनी लिहिलं असेल काय, मी करतो कविता मध्ये मध्ये बारीक बारीक. काय खरंच करतो मी कविता. होऊन जाऊ दे एखादी, बोला बघा. नाही सुचत, मला माहित होत. हो अशी कशी सुचेल, थोडा वेळ तर द्या. बघा दिली वेळ तरी नाही सुचत. अहो एवढ्याशा वेळात कशी सुचेल. कसं सुचणार, कारण मुळात तुम्ही खोटे बोललात. हो नाही, हो मी खोटं नाही बोलत आहे. मग ऐकवत का नाही? आता तर त्या वासंतीला आराम दे, झोप वर. अहो खरंच मी कविता कर तुला पाहिले अन सांज मंद झाली, उशाळल्या चांदण्या हवा कुंद झाली, शुद्धीत होते आताच सारे, तू पाहिले अन वेळ धुंद झाली. मी आता म्हणाले होते ऐकवा. मग आय थॉट यू कविता केली. थँक्यू. कुठे सापडली? हा अहो सापडली नाही, माझी कविता आहे, मी केली आहे. काय परत हॅ काय, मी म्हणालो ना मध्ये मध्ये अशा बारीक बारीक कविता करतो. हो का? हो. किती गोड, किती छान, मला खूप आवडली. ते म्हणतात ना कातील. खरंच? हो. थँक्यू सो मच. कण कण कोण कोण काय? हा म्हणजे ते तुला पाहिले अन उसळल्या चांदण्या नॉल. उसळल्या ओशाळल्या. हा तेच ते काय, कोणाकडे बघून सुचली? हा हा खरं सांगा. असं काय नाही, सहज. एक मिनिट, माझ्याकडे बघून तर नाही ना सुचली? नाही तुम्ही मला रिजेक्ट केलं नसतं. अगदी वर्गमैत्रीण असल्यासारखी ती माझी सहज फिरकी घेत होती. पण का कुणास, मलाही ते आवडत होत. काही तासांपूर्वी याच मुलीबरोबर आपल्याला बोलायची सुद्धा इच्छा नव्हती, असं जर कोणी मला सांगितलं असतं ना तर माझाही विश्वास बसला नसता. मग पुढचे काही तास आम्ही खूप गप्पा मारल्या. नाही पॅनिक नाही, काय शाळेत आम्ही मुलं मुली अजिबातच बोलायचो, मुलींशी कॉलेजमध्ये गेल्यावर थोडं थोडं बोलायला लागलं. तुमचं कॉलेज कोणतं? एक मिनिट मी गेस करते. एस पी किंवा फर्ग्युसन. एस पी कसं ओळखलं? माझ्या माझ्या बॉडी लँग्वेजवरून. नाही तुमच्या आईबाबांच्या. काय हो आयुष्यात थ्रिल करण्याबाबत तुमचं काय मत आहे? मला तरी वाटतं खूपच थ्रिल असायला हवं आयुष्यात. तुम्हाला काय काय थ्रिल करायचंय? म्हणजे मला ना उंचावरून पाण्यात उडी मारायची आहे, 240 स्पीडने गाडी चालवायची आहे आणि जीन्स टॉयलेट मध्ये जाऊन आय लव यू सुनीता असं लिहायचंय. का सुनीता का? बाळांनो रात्री झोपत नाहीत का तुमच्या? आय एम सो सॉरी काका, सॉरी. तुम्हाला कुठले सिनेमे आवडतात? मला तर ना TTLJ, कुछ कुछ होता है, दिल तो पागल है, करण अर्जुन, येस बॉस, सो इन शॉर्ट डाई हार्ड शाहरुख फॅन. तो माझं शाहरुख म्हटलं की कळतंय ना.
हॅलो, इन्शुरन्स पॉलिसी विकणे नॉट अ जोक, कन्व्हिक्शन इम्पॉर्टंट असतं. आत्तापर्यंत मी टार्गेटच्या डबल पॉलिसीज मिळवल्या आहेत. भावे, तुमची काय पॉलिसी? तुम्ही ना मेहंदी काढायला शिका, कला आहे, पुरुषांना पण आली पाहिजे. मला तरी वाटतं पुरुषांना शिवणकाम पण आलंच पाहिजे. खडकीला मामधारी पेठे आहेत का हो? नाही, माझी आत्या विचारत होता. मी कशी शाहरुखची फॅन आहे, तुझी माझी आत्या मामधारी पेठेच्या डिझाईनची फॅन आहे माहिती आहे. दिवसभर बाहेर फिरायचा, यात काय क्रेझी? भावे, क्रेझी थॉट याला म्हणतात. क्रेझी म्हणजे सचिन रिटायर्ड झाल्यावर तुम्ही रडला होतात का हो? तुम्हाला माहितीये अंजली वहिनी जेवढ्या रडल्या नसतील ना तेवढी मी रडले होते. मी आणि माझ्या घरातले 19 जण रडलो होतो. म्हणजे बघा, 11 भावंड, 2 आत्या, 3 काका, 4 मावशी. ऐकलत ना, पुढचे काही तास आम्ही खूप गप्पा मारल्या. आम्ही आमच्या मागच्या प्रवासात ना आम्ही 35 भावंड एकत्र होतो. एकालाही मी रात्रभर झोपू दिलं नाहीये. काय करणार, मला नाही आवडत प्रवासात झोपायला. एवढं मोठं जग आपल्या आजूबाजूने पळत असतं, त्याला सी ऑफ करायचं सोडून आपण काय ढुंगणवर करून पडायचं का? भावे, तुमचं कार्ड या बँकेचं नाहीये. नाहीये. तुमचे एक्स्ट्रा 15 रुपये कट होतील माहितीये का तुम्हाला? कशाला ना उगाच कोणाचे तरी 15 रुपये कट करायचे? काय बंगले विंगले बांधणार आहेत की काय? ओ काय झालं? घंटे 1.5 घंटे का सवाल है, अंदर देखो कितनी जगह है. अले 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 इनके पास लीले लेतन भी नहीं है. क्या नहीं है? अले लीले लेतन. क्या? ये लीले लेतन रिजर्वेशन. हाँ. अरे जरा देखो ना इनको, बेचारे देख भी नहीं सकते. और मेरी बोगी तक पहुँचने से पहले ट्रेन छूट गई तो? एक बार बोला ना, इधर नो एंट्री मतलब नो एंट्री. ऐसे कैसे? एक मिनट प्रॉब्लम कळेल. प्रॉब्लेम कळेल का काय? ओ झाडा माणूस आहे ना, आत घेत नाही. ए दालाने बोलले का? हा बोबडा माणूस आहे ना, आत घेत नाहीये बघा. अले ऐकी काय बोलते तू? अले हल्ट होता है. हट. बाय. तुम्ही आहे ना आत घेताय की नाही? नाही. फायनल नाही? अले मा खतम नाही. मी काय म्हणतो आपण? अले तू जाऊ दे, सोडा त्याला. होते हो माणसांकडून चूक, सोडा त्याला, जाऊ द्या. जा बाबा जा. तुम्ही देवासारखे आलात हो, तुम्ही आज नसता तर माझं काय झालं असतं. जा तुम्ही आता. थँक्यू. हा थँक्यू. मावशी तुम्ही इथे बसा, तुम्हाला काही प्रॉब्लेम आला मला कळवा, मी पुढच्याच बघित आहे. ओके, मस्त पैकी एन्जॉय करा. बाय टाटा. चला. हो काय, तुम्ही वाटता त्यापेक्षा जास्तच बिनधास्त आहात. नाही हो, मी पण हे सगळं पहिल्यांदाच केलंय आणि फक्त ह्यांच्यासाठी. आपल्या हातात त्यांचं दिसणं नाहीये पण हसणं तर आहे ना.
हिला आज असं पाहिल्यावर मला सारखं एकच वाटत होत कि नाही ही कोणीतरी वेगळी आहे. माहित नाही काय, पण एक गंमत होती हिच्या. आता हिच्याबद्दलची अवघडलेपणाची जागा तिच्या कौतुकानं आणि आमच्यातल्या अनोळखीपणाची जागा मैत्रीनं घेतली होती. मला त्या माणसाला सॉरी बोलायला हवं होतं का हो? माझ्यामुळे बिचाऱ्याला मार पडणार होता हो. ओ हसता काय? जाऊ दे, झालं ते झालं. पण या सगळ्या गोंधळात माझं एटीएम मधून पैसे काढायचं राहूनच गेलं. ते मगापासूनच राहत आहे. नक्की काहीतरी साईन असणार आहे. झोपायचंच नसत तर स्लीपरचं रिझर्वेशन का करतात देव जाणे. लोकांची झोप मोड. आपण इझर क्रेझी खेळूया. रात्र झाली हो. मग हॅलोजन लावून नाही खेळायचंय? तसं नाही, लोक झोपली आहेत ना. ते आमचीच. प्लीज प्लीज खेळूया ना प्लीज. ओके सो गेम असाय, मी तुम्हाला एक पर्सनल प्रश्न विचारणार, त्याचं उत्तर तुम्ही द्यायचं. किंवा उत्तर येत नसेल ना तर मग पास बोलायचं आणि त्यानंतर मी दिलेला एक क्रेझी टास्क पूर्ण करायचा. ओके तुमचा पहिला प्रश्न. थोडं हळू. तुम्ही मला रिजेक्ट का केलं खरं सांगा. अहो काही काय, असे प्रश्न नाही विचारायचे. विचारला आता सांगावं लागणार. पास. अरे पहिल्याच प्रश्नाला. ठीक आहे मग आता हा टास्क पूर्ण करा. सांग. नाही असं काहीही घडणार नाही. हा सिनेमा चालू नाही, कळत आहे का तुम्हाला? हा गेम आहे, तुम्हाला करावंच लागणार आहे. हे बघा, हे करणं म्हणजे मूर्खपण आहे. अरे पास बोललात ना, मग उत्तर द्यायला हवं होतं तुम्ही. नाही मी प्लीज, मी असं काही करणार नाही. बरं नका करू, मी करेन आणि ना तुमच्यावर टाकेन. भाऊ काय करताय तुम्ही? भाऊ असं करू नको, ऐका तुम्ही. हो प्रॉब्लेम प्रॉब्लेम मध्ये अडकू, ऐका नका. हो हे नंबर डिलीट करणे इतकं सोपं नाहीये. हो त्यात काय, गाडीची चेन तर ओढायची. सोपंय सोपंय. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय म्हणताय? अहो हो ना, मला ना लहानपणापासून जाम एक्साइटमेंट होती की या नाडी एवढ्या चेनने एवढी मोठी गाडी कशी काय थांबत असेल. आयुष्यात एकदा तरी ही खेचायची होती आणि आज तो दिवस उजाडला. राज्य क्रांती करत असल्यासारखं काय बोलताय? ऐका असं काही खेचू नका. मी खेचणार नाही. मग उत्तर द्या. नाही. ओके नका खेचू. ऐका तुम्ही, हे बघा प्लीज नका खेचू, प्रॉब्लेम होईल. ही कसली सुप्त इच्छा आहे तुमची? नका खेचू प्लीज. सॉरी काका. अरे आय एम एक्सट्रीमली सॉरी. तुम्ही काय माझी सुपारी घेतली काका? प्लीज 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 झोपा काका. आय एम सो सॉरी. मी तुमची कंप्लेंटच करतो काका. नका काका, खरंच कंप्लेंट करू काका प्लीज. ऐका ना काका, आता यांचं काय करायचं? अहो त्यांचं सोडा, तुमचं काय? काय चेन का खेचली? हो मी नाही खेचली हो, ती चाली माझ्याकडे. हो ना, प्रेमात पागलच होती ना तुमच्या. बिकट प्रसंगी बायकांना असे हिडीस विनोद कसे सुचतात ना, कोण असत? शी बाबा, तुम्ही चान्स घालवलात माझा. कसला चान्स? चेन खेचण्याचा. कोणाचं काय तर कोणाचं काय खेचा. आता काय फायदा, ट्रेन तर थांबलीच नाही. शी बाबा. नाही थांबली, थँक गॉड. दुःखी कसल्या होत्या, नाही थांबली, बरं झालं ना. प्रवास कसं, इतका वेळ एकत्र प्रवास केलाय आपण, काय माणूस की वगैरे आहे का? नाही कॉलेजमध्ये असताना मोठे मोठे हिमनग वितळले होते ना तुम्ही. मग बघा ना माझ्यासाठी एखादा आईस्क्यूब वगैरे प्लीज. एक ऑप्शन आहे. हा डन. काय पकडा पकडी? आता काय पकडा पकडी खेळायची? मला कळतच नाही आम्ही सीट्स का बुक केल्यात. Oh
घाबरायला होतो श्री बाबा, थोडा वेळ अजून थांबायला लागेल, काय मज्जा येत होती ना. हा वेडेपणा आहे, हा वेडेपणा आहे, चितळ्यांचा वेडेपणा म्हणजे अहो शुद्ध वेडेपणा. मला हे फिल्म फार आवडत. हो ना, काय ना आता आपण जे काय करतोय ना त्यालाच तर जगणं म्हणतात, नाही तर आपल्यामध्ये आणि आपल्या लगेज मध्ये काय फरक, प्रवास दोघांचाही चालू आहे. तुम्ही अशा असाल असं कधी वाटलं नव्हतं. मी अशीच आहे, तुम्ही मला असं कधी पाहिलं नव्हतं. पाहिलं हो मी त्यांना पाहिलं. अजूनही आपल्याला चोत्तायत होते. शोधतायत म्हणजे आपण दोघं दिसत नाही. वाचलो काय वाचलो, परत तिथेच जायचं ना आपल्याला. तुम्ही टेन्शन घेऊ नका हो, ते कंटाळून निघून जातील. इथे गाडी 20 मिनिटं थांबते, सो रिलॅक्स. झाली 20 मिनिटं. हा सुटली घेऊ गाडी आता. अरे बाळांनो इथं या, पटकन या, लवकर या, लवकर तुम्ही इथे साईड हो. अरे अशी चालते ट्रेन कोणी पकडत का? सॉरी, थँक्यू मावशी, थँक्यू सो मच, थँक्यू. ओ माय गॉड, दिस इज डॅम क्रेझी. चुकता चुकता राहिली हो ट्रेन. दिस इज डॅम क्रेझी. चितळ्यांचा वेडेपणा. बघा आपल्याला याच मावशींनी मदत केली. मी मगाशी तुम्हाला म्हणाले नव्हते का सायन्स? जाधव सांगतो तेवढं ऐका, एक मुलगा आणि एक मुलगी आहे, त्यांची स्केच आहे, लवकर शोधा त्यांना. ओके साहेब. ढँटी ढँ
वितळायला ही म्हणत मग यावेळेस नाही जमलं मग काय केलं त्यांनी मला फाईन भरायला सांगितलं मी भरला एक मिनिट म्हणजे तुमच्याकडे पैसे होते हो मगाशी पोलिसांना संध्याकाळी टीसीला द्यायला हवे होते ना हे सगळं खरीची वेळ झाली नसती अहो म्हणून तर एक तर तुम्ही माझ्याशी बोलत नव्हता त्यात मी पैसे भरले असते तर मग एवढी सगळी मजा मला कुठे करता आली असती आणि आपली मैत्री झाली असती का अहो तुम्ही वेड्या आहात हो आय नो चितळ्यांच्या वेड्या आहात करेक्ट एक मिनिट हॅलो बोल रे काय झालं एवढ्या रात्रीला फोन जाऊ दे आपल्याला काय पण एवढ्या रात्री कोणाचा फोन असेल जाऊ दे ना आपल्याला काय फरक पडतोय तसंही आपण हिला नकार दिला आपल्याला काय मी हिला नकार दिलाय दादाचा फोन होता एवढा काळजी करत असतो ना सतत फोन करत असतो बाबा एक विचारू मी जेव्हा तुम्हाला नकार कळवला तेव्हा काय वाटलं तुम्हाला कानवी भासली तू मला सागना शब्दना बोलले बोलके हे उसासे मुख्या भावना काहे होते असे आज माझ्या मना ते तुझ्या सोबती एकटा मी पुन्हा कासे गुंतणे ठाव नाही कुणा कोणता खेळ हा कोणत्या या खुणा तू तिथे मी इथे अंतरे नातरे का दुरावा नवा भेटली तू पुन्हा पाहिले मी तुला आज माझ्या वेना पाहता का गुंग होतो असा तू दंग होता जरा छंद होई जसा आहे तू कोणती आहे मी कोणता सोबतीने तुझा हे कळे ना मला गुंफले का से तुझ्यात मला शोधता मी मला शोध लागे तुझा थांबना तू जरा भान गेले कुठे शोधू देना मला भेटली तू पुन्हा भेटलो मी मला आज माझ्या वेना आणि तुम्ही मी बाहेर सोडून आलीच ना तुम्ही एकट्याच आणा हो
गाडी आताच आली आहे ना, बाहेर रहदारी असते. आणि मग अशी मी पास सुद्धा बोलले, माझा टास्क पण राहिलाय, गाडी निघायच्या आत यायचंय. आलेच. चला चला चला. दूर तू जाता मना होर होर काता, ओढ लागे का तुझी पावना नाया. दूर होता अशी नजरेचा जरा, शोधुनी मी तुला कावरा वावरा. तू अशी ना इथे जाण आहे मला, गुंततो मी तरी पाहुनी का तुला. हो दे भासे शोधू ये गुंतण्याचा बहाणा नवा. भेटली तू पुन्हा दाटली तूच तू आज माझ्या मना. Thank you.
सो यावेळी नाही मला कुठला कौल. सायन्स सायन्स तुम्हाला मिळतात ना. तुम्ही मला असं ओगी ओगी करायचं सोडून चिडवताय काय. कसला तो टोन. अहो हिमनक सोडा अख्खा हिमालय वितळला असता. तुम्हाला पण माझ्यामुळे गाडी सोडावी लागली ना. सोडली सोडली नाही काय ते टॉयलेटला गेलेलो यु नो जागरण एन ऑल्सो म्हणून थोडा वेळ लागला त्याच. हो ना ट्रेन मध्ये टॉयलेट्सच नसतात ना. थँक्स माझा आनंद. पण आपण आता पुढे कसं जायचं. आता आपण स्टेशन मास्टरकडे जाऊया त्याला माहिती असेल पुढली गाडी कुठली आहे. राईट स्टेशन मास्टर आओ ऐका ना. काय झालं मॅडम. काय झालं. काय नाही. बोला बोला. नाही काय 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 नाही. त्या जरा काय जरा काय त्या जरा अशा इथे एकट्याच एकट्या वाटल्या म्हणून काय गैरफायदा घेणार तू. हा मगापासून बघतोय तू त्यांच्याकडे एवढ्या लांबून पण मला तुझ्या डोळ्यातले भाव कळले त्याही अंधारात. म्हणजे विचार कर किती गलिच्छ आहेत हे. तुम्ही जरा अतिच बोलताय. काय काय अति काय अति. हा स्वतःला बागायची अक्कल नाही दुसऱ्यांना म्हणे अति. सोडा ना जाऊया आपण. असं कसं मी असताना कोणी तुमच्याकडे वाईट नजरेने बघतं म्हणजे काय. नाही हे बघा तू गेला नाही अजून चल. स्टेशन मास्टर. मी चोर. नाही नाही स्टेशन मास्टर कुठे तसं म्हणायचं होतं मला. मग म्हणा ना. हे बघा आम्ही खूप प्रॉब्लेम मध्ये आहोत तुम्ही प्लीज आम्हाला सांगाल का की स्टेशन मास्टर कुठे भेटतील. जिथे असतील तिथे. हॅलो क्या बोल चंचू. सॉरी अरे इतक्या रात्री मी तुला डिस्टर्ब करतो. अरे दारू पितोय मी. मैं यार तुम्हारी मासी पूरा गोवा. हे काय तू ना सांगता फोन का कट करतो रे. हे बघ ते महत्त्वाचं नाहीये यार एक प्रॉब्लेम झालाय. काय. अरे ती अश्विनी सारंग आहे ना तिची आणि माझी ट्रेन चुकली. काय. तिची चुकली मी सोडली तिच्यासाठी. का माहित नाही. अरे एवढंच नाही आज मी ट्रेनची चेन पण खेचली पोलिसांसोबत पकडापकडी पण खेळलो. चालते ट्रेन काय पकडली डीसीला काय फसवलं आणि चंचू हे सगळं मी तिच्यामुळे केलं यार. शी इज अमेझिंग यार. आय मीन अमेझिंग. ओ थांबा फोन ठेवा. का नाही तुम्ही आधी फोन ठेवा. काय झालं. तुम्ही प्लीज कोणाला सांगू नका हे ट्रेन चुकल्याचं. चुकून जरी माझ्या घरी कळलं ना जाम प्रॉब्लेम होईल. का म्हणजे ज्या मुलाने मला लग्नाला नकार दिला त्या जवळजवळ अनोळखी मुलासोबत अख्खी रात्र बाहेर घालवते कसं वाटेल त्यांना. भावे तुम्ही सांगितलं नाही ना कोणाला. हा ओके बरं झालं बाई. हॅलो लोकिया तुला आवडायला लागली आहे ती. माहित नाही. अरे मग काय माहिती आहे का तुला यार असं पहिल्यांदाच होत आयुष्यात. मला हे समजून घ्यायला वेळ हवा. आय मीन आय नीड सम टाइम. यू बोल पुढे. अरे हॅलो समज तू आमचा पाठलाग कर इथे पण आला लाज नाही वाटत तुला. एक शब्द काढू नका तोंडातून. हा अरे किती किती रे स्त्री लंपट तू. भावे अश्विनी अश्विनी तुम्ही काळजी करू नका. मी ना जरा सुंदर मनमेळव मुलगी दिसली की लगेच त्यांच्या नजरा पसरतात. तुझी ना कंप्लेनच करतो स्टेशन मास्टर कडे. ओ दादा काय सोडा त्यांना. का तुला झोपायला जागा पुरणार नाही म्हणून. नाही तुम्हाला पुरणार नाही म्हणून. आलोक हेच स्टेशन मास्टर आहेत. प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड.
चेहऱ्यामुळे घोळ झालो. सॉरी काका. सॉरी म्हणण्याचा प्रश्नच नाहीये. अजिबात नाही. एकतर यांच्याकडे तिकीट नाहीये. प्लीज ओ साहेब. साहेब स्त्रीलंपटचा डायरेक्ट साहेब. काका तुम्ही स्त्रीलंपट आहात. असं ह्याचे काही मगाशी म्हणाले ना ते पॅनिक झाले होते म्हणून म्हणाले. मी माफी मागते ना काका. आम्ही खरंच खूप प्रॉब्लेम मध्ये आहोत. प्लीज समजून घ्या ना. सॉरी काका. प्लीज प्लीज काका प्लीज. काका मला ना मडगावला जायचंय आणि यांना वास्कोला. नेक्स्ट गाडी कितीला आहे? 5 वाजता आहे संध्याकाळी. काय हो असं कस? नाही नाही मला ना काही करून गाडीच्या वेळेत मडगावला पोहोचायचंय. नाही तर खूप प्रॉब्लेम होईल. अहो आता गाडी नाही म्हटल्यानंतर मी तुम्हाला कडेवर घेऊन ट्रॅकवर धावत सुटू की काय? गपे. त्यापेक्षा तुम्ही बाय रोड का नाही जात? म्हणजे कसं आहे बघा, आत्ता जर तुम्ही निघालात ना तर जवळजवळ ट्रेनच्या वेळेपर्यंत तुम्ही वास्कोला पोहोचाल. अगदी इथेच आहे हायवे. तिथून तुम्हाला काहीही मिळेल. आणि हो एक महत्वाचं, तिथून 100-125 किलोमीटरवरती तुम्ही गेला की तिथे तुम्हाला एक टिपू नाका लागेल. काय? टिपू नाका. टिपू नाका. तिथून 2 रस्ते जातात, पैकी एक जातो मडगावला, एक जातो वास्कोला. हो पण तिथे मात्र तुम्हाला दोघांनाही वेगळं वेगळं जावं लागेल. चालेल. थँक्यू व्हेरी मच काका. हा भावे मी आलेचा चेंज करून. एक्सक्यूज मी. हा मडगावहून वास्कोला जायचं असेल तर? नाही जाता येईल पण वेळ लागेल कारण गाडी फिरून जाते ना. नाही नाही नो प्रॉब्लेम. मग तुम्ही एक करा. हा तुमचं तुम्ही बघा. थँक्यू. दिलेला बावरलेली गोंधळलेली भेदरलेली पण या क्षणी वाटत होत की जग थांबाव आणि हिच्याकडे एकटक पाहत राहाव. ओ ओ ऐका ना. ए उठे. अरे उठ ना. अरे असं कसं झोपलंय? अरे काय माणूस आहे उठ. अरे अरे उठ ना. ए बाबा उठ ना. हॅलो. कठीण आहे. एक्सक्यूज मी. अहो ऐका ना, आमच्याकडून ना चुकून आमची गाडी सुटली आहे. सो आम्हाला ना बाय रोड वास्कोला जायचंय. तुम्ही आम्हाला हायवे पर्यंत सोडाल का प्लीज? प्लीज प्लीज. अम्मे ಇದು ಮಾದೆ ನನಗೆ ಬರ್ದಿಲ್ಲ. ಇದು ಮಾದೆ ನನಗೆ ಬರ್ದಿಲ್ಲ. ಓ ಮೀ ಸಮಜೋತೋ ಎಲ್ಲ. ಡೋಂಟ್ ವರಿ. ಆಮ್ಚಾ ದೋಘಾಂಚಿ ಗಾಡಿ ಗಾಡಿ ಹಾ ಗಾಡಿ ತುಕ್ಲಿ ತುಕ್ಲಿ ಹಾ ತ ಆಮಾ ದೋಘಾನ್ನ ಬಸ್ 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 ಆ बापा बसने गोयाला गोयाला गोवा 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 गोयाला हायवे नी जायचंय. तुमको हायवे जाना? हा हा बैठो. अकलच नाहीये लोकांना. थांबत नाही म्हणजे काय? बघूया आता दुसरी गाडी. मी तुम्हाला बघायला आलेला कितवा मुलगा होतो? आता मध्येच काय सहज विचारायला कुठली गाडी पण येत नाही ना. ओपनिंग बॅट्समॅन.
पहिलेच. आणि मी कितवी होते? जाऊ दे सोडा. अहो बोला हो, बोला. हसणार नाही. 35व्या. 35? काय वेड असतो एखाद्याला लग्नाचं? नाही नाही, तुमची काहीच चूक नाही. ही अरेंज मॅरेजेस ना सोसायटीची आयरनीच झाली आहेत. का हो असं का? हे बघा, म्हणजे लहानपणापासून लोक आपल्याला काय सांगतात, अनोळखी माणसाशी बोलू नये. पण लग्नानंतर हेच लोक एका अनोळखी माणसाबरोबर सगळं करायला लावतात. एवढंच नाही तर एका पाहण्याच्या कार्यक्रमात एकदा मुलाने मुलीला पाहायचं आणि मुलीने मुलाला पाहून पसंत करायचं. म्हणजे शुद्ध लव्ह ॲट फर्स्ट साईट नाही का, जे हे युगाने युग करतायत. आणि हेच आम्ही आमच्या शाहरुखचं ऐकून केलं. तर आजची पिढी भरकटच चालली आहे. म्हणे एका पाहण्याच्या कार्यक्रमात लोकांची लग्न ठरतात. म्हणजे ज्या व्यक्तीसोबत आपल्याला आपलं अख्खं आयुष्य घालवायचं आहे ती निवडण्यासाठी एक तास पुरतो. नाही म्हणजे काही लोकांना पुरत असेलही, पण बाकीच्यांचं काय? प्रत्येक नात्याला त्याचा त्याचा वेळ मिळालाच पाहिजे. जिथे लग्न होण्यासाठी प्रेम होणं गरजेचं आहे तिथे यांचं असं म्हणणं असतं की ते लग्नानंतर आपोआप होतं. अरे ते काय दुधाचं दही आहे का आपोआप व्हायला? आणि नाही झालं तर तडजोड. तडजोड ही नात्यांची गरज असावी, बेस नाही. एवढं साधं कळू नये यानं. प्रत्येक लग्नाची ना एक छानशी लव्ह स्टोरी असावी. कारण प्रेम ही जगातली एकमेव अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाला फील होते, जी खूप सुंदर आहे, साधी आहे, सोपी आहे. प्रेम म्हणजे ना बघा सांगताही येत नाही. सॉरी यार, आता नाही करणार. बरं चंचू ऐक ना. हा बोल. आता काय झालं? अरे बोल ना यार. चंचू मला मुलगी पसंत आहे. काय? मला अश्विनी पसंत आहे. होळकर हे जर माझ्या कानपडत मर. आई इतकं जोरात मारतात. सॉरी सॉरी. हॅलो काय रे, हे सिमोल्लंघन कसं काय झालं? माहित नाही यार. साला खरंच सोलमेट नावाचा प्रकार असतो का रे? म्हणजे माझ्या अपेक्षांच्या लिस्टमध्ये मुलगी कुठेच बसत नाही यार. पण तरी शी इज द वन चंचू. जुळतात रे काही गोष्टी आपोआप, फक्त आपण वेळ द्यायला हवा. मग आता काय? अरे गाढवा जाऊन सांग तिला. सांगू? ओ य खरंच सांगू? आत्ताच्या आत्ता खरंच जाऊन सांग. कॉफी साखर केवढी तुम्ही द्याल तेवढी? म्हणजे तुम्हाला अंदाज असेल ना, सो यू डिसाइड.
छान दिसतंय. थँक्यू. म्हणजे नेहमीच छान दिसता तुम्ही. व्हेरी ब्युटिफुल. त्या दिवशी तुम्हाला पाहायला आलो होतो ना तेव्हा पण तेव्हा मी खूप बावळट दिसत होते ना. साडीवर चंद्राचाकाराची टिकली नाही. असं नाही, ब्युटी इज ब्युटी. कॉफी. थँक्यू. अमृत, अमृतासारखी झाली आहे कॉफी. तुमचा हात म्हणजे सीसीडी आहे. सॉरी. त्या दिवशी तुम्हाला पाहायला आलो होतो ना तेव्हा पण कॉफी मस्त झाली होती. तेव्हा मी चहा केला होता. हो पण बघा ना, कळलंच नाही म्हणजे की चहा पण कॉफी सारखंच लागत होतं. म्हणजे फरकच नाही कळला की कॉफी आहे का चहा आहे. आय एम सॉरी. इट वॉज व्हेरी व्हेरी टेस्टी. एक मिनिट भावे, काय झालंय? बोला बोला. अश्विनी, आज मला वाटतंय की मी त्यावेळी तुम्हाला नकार देऊन आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली आहे. मला ती चूक सुधारायची आहे. एक संधी द्याल मला प्लीज. अश्विनी, मला तुम्ही मनापासून आवडलात. लग्न कराल माझ्याशी? वाईट वाटलं असेल तुम्हाला तर आय एम रिअली व्हेरी सॉरी. आय डोंट वॉन्ट टू हर्ट यू. पण तुम्ही हे सगळं आज का विचारताय? माहित नाही मी बरोबर वागतोय का नाही मला हेही माहित नाही. ही वेळ करेक्ट आहे का तेही मला माहित नाही. पण हे असं आहे अश्विनी, प्लीज बोला ना काहीतरी. तिथून आपले मार्ग वेगळे होणार नेहमीसाठी. म्हटलं आयुष्य एक होतंय का चान्स घेऊन बघूयात एकदा. सॉरी, आय थिंक फोर्स करणं चुकीचं आहे. आय कॅन अंडरस्टँड. मी नाही म्हणालेच नाही आहे. हा, आणि मी हो सुद्धा म्हणाले नाही आहे. अश्विनी भावे म्हणतील ना मला लग्नानंतर? डायरेक्ट ऍक्ट्रेसचा दर्जा, भारी ना. जरा दुई अंतरी से
असं सावरून थोडे स्वप्न तू नव्याने दे मला. पूर्ण भान सारे सजले उनाड वारे विसरून आज सारे हरवू छंद हा सुखाचा वेगळा मिठी तमाझा दरवळतो तुनवा जणून भाचा पुराशी सांदवा. हरपून भान सारे सजले उनाडवारे विसरून आज सारे हरवू जरा. साखर केवढी तुम्ही द्याल तेवढी म्हणजे तुम्हाला अंदाज असेलच ना. सो हियर वी आर. इथून वेगळे होणार ना आपण? ऍक्च्युली मला तुम्हाला काहीतरी विचारायचंय. अरे वा, मलाही तुम्हाला काहीतरी सांगायचंय. हे मला काय सांगणार आहे? जे मला ऐकायचंय तेच. शिकना मेस मी माझं लग्न ठरलं. बहिरे अक्का, माझं लग्न ठरलंय. येत्या डिसेंबरला आहे, पुढच्या आठवड्यात साखरपुडा आहे. अहो काय ना, खरं तर मी तुम्हाला आधीच सांगणार होते, पण काल नाही का तुम्ही म्हणालात की माझ्यासोबत थोडं कॉन्शियस फील होतं. म्हटलं हे सांगितल्यावर बोलणं भिडलं बंद केलं तर तुम्ही सही आपण आता इथून वेगळे होणार आहात म्हणून म्हटलं सांगून टाका. बरं तुम्ही येत आहे माझ्या लग्नाला? हेच की तुमचं लग्न नाही का ठरलं अजून? आणि बघा, एनीवेज कॉंग्रॅट्स अँड ऑल द बेस्ट. थँक यू. हा बघा, यांचा फोटो, ऋग्वेद साठे यांचं नाव. सो आय एम गोइंग टू बी अश्विनी ऋग्वेद साठे 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 साठे. भारी ना? बाय द वे, तुम्ही तुमच्या लग्नाबद्दल काहीच बोलला नाही. ठरलं नाही का अजून? मी काय करू मदत? पुण्यात जाम वजन आहे आपलं. हो, खूप मजा आली ना कालपासून. मिस्टर भावे, तुमच्यासोबतचा हा प्रवास मी कधी विसरणार नाही. ओके बाय. Thank you.
हां बोल संजू. हां लोक्या, विचारलंस का तिला? अरे बोललास का तिच्याशी? लोक्या, संजू यार तिचं लग्न ठरलंय. काय? हो यार ती यार पहिल्यांदा कुठली तरी मुलगी एवढी आवडली. आणि हे बघ लोके, मला सांग, तू तिला सांगितलंस का तुझ्या मनातलं? तिचं लग्न ठरलंय हे कळल्यावर कोणता मूर्ख तिला सांगेल की मला तू आवडतेस? थोडी हिम्मत केली असती तर अंतरपटापलीकडे अश्विनी असती असा विचार चुकून सुद्धा मनात ओढू नकोस. समजलं? मी एटीएम मधून पैसे काढू ना. काय आता पैसे निघणार नाही, आपण जाऊया. पण या सगळ्या गोंधळात माझं एटीएम मधून पैसे काढायचं राहूनच गेलं. ते मगापासूनच राहत आहे, नक्की काहीतरी साईन असणार आहे. साईन म्हणजे? म्हणजे आपण काहीतरी करायचं ठरवतो ना, तेव्हा ते करावं किंवा करू नये हे आपल्या आजूबाजूचं जग सुद्धा आपल्याला ओरडून सांगत असत, काही गोष्टीतून काही घटनातून. त्याला म्हणतात साईन. तिथे का काकांना विचारलं तर ते म्हणाले की खाली एक नदी आहे, ती क्रॉस करून पलीकडे गेला ना तर तिथे मिळतील गाड्या. पण एक प्रॉब्लेम आहे, त्या नदीतून पोहत जावं लागतं. परत गणलात तुम्ही? असं काही नाही, मी गंमत करते. चला, वाटतं शेवटपर्यंत सोबत राहावं लागणार आहे आपल्याला. आणि आमचा थांबलेला प्रवास पुन्हा सुरू झाला. ती माझी पुन्हा फिरकी घेणार होती, मी पुन्हा माती खाणार होतो, तिच्यासोबत एक एक सेकंद सेलिब्रेट करणार होतो. बस एकच गोष्ट वेगळी होती, यावेळी मला तिला काहीतरी विचारायचं होतं. पण सुरुवात कशी करू ना तेच कळत नव्हतं. हो, कारण माझ्याशी लग्न करशील का, याआधी ठरलेलं लग्न मोडशील का हे विचारावं लागणार होतं, जे अर्थात अशक्य होतं. मला अशी काहीतरी आयडिया हवी होती ज्याने मी काही न बोलताही तिला साईन मिळालं असतं. साईन? बाय द वे, मी काय म्हणतो, आता आपण इतका वेळ प्रवास करणारच आहोत, सो नुसता प्रवास करण्यात काय गंमत ना. आपण गेम खेळूया, तो तुमचा इजी ऑर क्रेझी, चालेल? हो, धावेल पळेल उडेल सरपटेल सगळं. ग्रेट,
बस मी असा विचार करतो की यावेळेस जर आपण काही वेगळं केलं तर म्हणजे आपण जर असं समजलं की आपलं लग्न झालंय तर काय खोटं 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 हो पण का अहो तुम्हालाच आवडतात ना असल्या क्रेझी गोष्टी करायला चितळेंचा वेडेपणा अहो ज्या व्यक्ती बरोबर आपलं लग्न मोडलंय त्याच्यासोबतच खोटा खोटा का होईना संसार करायला मिळणार का कमी क्रेझी आहे का हो पण तेवढीच आपल्या प्रवासाची आपल्याकडे एक आठवण राहिलो आयुष्यभर एकत्र राहण्यासाठी भेटलो होतो आणि आता शेवटचे काही तास उरलेत प्लीज ओके ग्रेट अजून एक यावेळी ना आपण क्रेझी लिस्ट नको बनवूयात आपण अपेक्षांची लिस्ट बनवूया म्हणजे लग्नानंतर तुमच्या माझ्याकडून काय अपेक्षा असतील आणि माझ्या तुमच्याकडून आता हे का असं अहो म्हणजे आपल्याला कळेल ना की आपण एकमेकांसाठी किती करेक्ट आहोत म्हणजे असतो सो मिसेस भावे माझा पहिला प्रश्न लग्नाआधी तुम्ही कोणाच्या प्रेमात होता प्रेमात पडला किंवा तुम्ही कोणाला आवडलात का हो तीन होते पहिला ना शाळेत होता आम्ही पाचवीत होतो आम्ही रोज एकत्र खेळायचो एकमेकांशी एकदा मला म्हणाला चल डॉक्टर डॉक्टर खेळू मग काय दिली ठेवून गुड तेव्हा मला कळलं या पुरुष जातीला नीच होण्यासाठी वयाचं बंधन नसतं नेक्स्ट भैया होता रोज माझ्या मागे मागे भैया सायकल घेऊन यायचा त्याला एकदाच फुरसतीत समजावलं देखो भैया याचा सायकल लेके आणि असे कुछ नाही होगा तर दुसऱ्या दिवशी लुना घेऊन आला हो मग दिली ठेवून एक त्याला पण हा म्हणजे आणि तिसरा तिसरा काय नाही तो असच कोणी नाही तो गो मेधर रुतेली है सांगा ना कोण होता तिसरा कोण होता कोण 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 हा कोण ऋग्वेद साठे होता का तो तुम्हाला असं नाही वाटत तुम्हीच खूप प्रश्न विचारताय आणि तुम्ही खूपच प्रश्न विचारताय सॉरी सॉरी तुम्ही विचारा तुम्ही मला नकार का दिलात खरं कारण सांगा या प्रश्नाचं उत्तर अर्थातच मी देणार नव्हतो पास दॅट्स नॉट डन अहो तुमचाच गेम आहे तुमचेच नियम आहेत मी काय करणार सो मिसेस भावे मला सांगा तुमची कोणती अपेक्षा मी पूर्ण करू शकतो सो मिस्टर भावे मला ना खूप भूक लागली आहे सो तुम्ही आत्ताच्या आत्ता मला काहीतरी खायला बनवून द्या हो काही काय मी काय देणार माझ्याकडे काही नाही आहे अय्या गेमचे नियम आहेत ना पाळायचे आहेत ना पाळा आता बघा ना पण कुठे होता असं काय करताय तुम्ही ओके मी नाही खेळत अहो सारखी सारखी भीती कसली घालता हवालदारांसारखी ओ भावे ओ सारंग ನಿಮ್ಮ ಒಳಗೆ ತೊಡಗು ಯಾರು ನಿಮ್ಮ ಒಳಗೆ ತೊಡಗು ಯಾರು ಲಗುಟ್ ಹರಿ ಇಲ್ಲಂದ್ರೆ ಒಂದೇ ಇಳತಿನಿ ಕ್ಯಾ ಬೋಲಾ पूछ रहे कि तुम दोनों में चोर कौन है इब्रिगे कौन इड बेकान रस्ता अब क्या बोला बोला तो दोनों को मारना पड़ेगा क्यों अबे तूने मेरी तरह बात क्यों किया हाँ क्योंकि तूने चोरी की है ना तुमने भी तो चोरी की है ना तूने क्या चुराया मैंने एक सोने की मूर्ति दो हार तीन अंगूठी पांच मंगलसूत्र और 15,000 मैंने सिर्फ तीन मखा और एक टमाटर चुराया तो उसके लिए क्या जान दे दूँ हाँ पर इतना फालतू चोरी क्यों किया यार मेरी फ्रेंड तीन कंटा कोई तक
थोड्या वेळ तर तेच पाय गळ्यात अडकवावे लागतील. तुम्ही चला पटकन. तुम्हाला सांगतो मरता मरता वाचलो. शिट यार, हे सगळं मिस केलो मी. मी तुम्हाला म्हणाले होते की मला काहीतरी बनवून द्या. हे काय कुणी आणून दे. हो असं कसं? गेम इज गेम. बनवा आता ह्याचं काहीतरी. हो नाही, मला नाही बनवता येणार. का? कारण आपण ट्रॅक्टर मध्ये आहोत ना, इथे कसं जमणार? उतरा, हमको लेफ्ट जाने का है. आपकी दावत हाजिर है बेगम. वाव, मस्ताज. ओके, कोथरूडचे मास्टर शेफ. हा, माझा आनंद. अयो, हे काय झालं? ते पुण्यात कधी कणीस भाजायची वेळच नाही आली. हा, पण ते आणि हे मिसेस भावेंसाठी करायचं होतं ना. ऋग्वेद होता. हां, तो तिसरा मुलगा, तुमचं तिसरं प्रेम ऋग्वेद होता ना. किती ना. ऋग्वेद नव्हता तो. आम्ही एका फंक्शन मध्ये भेटलो होतो. जो काही वेळ मी त्याच्यासोबत घालवला त्यात तो मला फार आवडला होता. ते क्लिक होणं असतं ना, अगदी तसं. इंटेन्स लव ॲट फर्स्ट साईट. मला त्याला सांगायचं होतं पण मला न सांगताच तो निघून गेला. अँड ही नेव्हर केम बॅक टू मी. आय एम सॉरी. इट्स ओके, फाईन. सो व्हॉट अबाउट यू? हा, हा, म्हणजे तुम्ही कधी कोणाच्या प्रेमात वगैरे पडलात का? पास. अरे, that's not fair yaar. Kai sarka pass pass pass. Game is game. So sanga Mrs. Bhave, kay karu shakto mi tumcha sathi? तू बोल होतील सारे वेडे उन्हाळ वारे आडून माझ्या तुला ते देतील जे इशारे. इशारे हे एकदा तू ऐक ना, बहाणे तू ही जरासे सांग ना. तू बोल होतील सारे वेडे उन्हाळ वारे आडून माझ्या तुला ते देतील जे इशारे. इशारे हे एकदा तू ऐक ना, बहाणे तू ही जरासे सांग ना.
झुलाज बांधीन मी विणून या वाटांना वर साज देईन मी पांघरून लाटांना एक झोका मी ही देतो तू ही एकदा देना तो हात लावूया चळत्या नभा इशारे हे या नभाचे ऐकना बाण तू ही जरासे सांगना सांजरातीची सोबती सोवे नही गाजया पावसाची ये मिठी तू जराशी थेंब माळले नभाशी झेलू आसवे ही ये जरा इशारे हे आसवांचे ऐकना वाणे तू ही जरासे इशारे हे एकदा तू ऐकना वाणे तू हो मी पोहोचते डोंट वरी ओके बाय. ऋग्वेदचा फोन होता कालपासून फोन नाही ना केला म्हणून काय हो तुमचं तिसरं प्रेम जर ऋग्वेद नव्हते तर तुमचं आणि ऋग्वेदचं कसं जुळेल कसं म्हणजे तुम्ही मला पाहून गेल्यानंतर एक तिसऱ्या आठवड्यात तो मला पाहायला आला आणि त्याने मला पाहता क्षणी पसंत केलं. अहो पण तुम्ही अरेंज मॅरेजच्या विरोधात होतात ना. गंडलात? अहो मी अरेंज मॅरेजच्या नाही तर मॅरेज ज्या पद्धतीने अरेंज होतं ना त्याच्या विरोधात आहे. ओके मला सांगा आपल्याकडे प्रेम प्रकरणं कशी जुळतात. कशी म्हणजे? मित्रमैत्रिणी सेटिंग लावतात म्हणजे ते आपल्याला चिडवतात डिवचतात आधार देतात कौतुक करतात वगैरे वगैरे राईट. हेच सगळं तुम्ही तुमच्या घरच्यांना करताना पाहिलंय का कधी? दिवचणारी भावंड दीर जळणाऱ्या नंदा आपल्याला आधार देणारे आपले बाबा आपल्या नवऱ्याच्याच नावाने आपल्याला चिडवणारी आपली आई हे सगळे काय करत असतात हो? आपल्याला हळूहळू त्याच्या प्रेमात पडायला भाग पाडत असतात. इन शॉर्ट आपली सेटिंग लावून देत असतात. अँड ट्रस्ट मी अशी सेटिंग या जगात इतर कुठेही लावली जात नाही म्हणून मला प्रॉब्लेम फक्त प्रोसेसशी आहे. ऋग्वेद साठी कसे वाटतात तुम्हाला म्हणजे प्रेम करता का त्यांच्यावर? काय झालं क्या हुआ दादा? अरे मैंने बोला था ना इधर भाई के इधर सामान उतारना है. कितना टाइम लगेगा? बस आधा पौना घंटा. अरे आपने तो बोला था थोड़ा टाइम लगेगा. हाँ तो थोड़ा ही तो है. तब तक हम क्या करें? आप तब तक घूमो हवा खाओ. नहीं तो एक काम करो इधर ना हीरा पन्ना करके एक फेमस पॉइंट है वहाँ पे जाके आओ. अरे बहुत सारे लोग आते उधर जाओ जाओ जाके आओ. अय्या ओ कितनी भारी है ना सगळा. आता द्याल मला उत्तर. कसलो? प्रेम करता करू कुवेतवर. तुम्ही का हो एवढं खोदून खोदून विचारताय मला? सहज तुमचं लग्न ठरलंय त्यांच्याशी तर कोणी तुम्हाला हा प्रश्न विचारणार ना. त्यात त्यात काय एवढं सांग ना करता का प्रेम त्याच्यावर? माहित नाही. है ओ है काय मला नाही माहित. असं कसं माहित नाही? तुमचं लग्न ठरलंय त्यांच्याशी आणि तुम्हालाच माहित नाही? कमाल आहे. आवडतो तो मला म्हणजे अरेंज मॅरेज आहे ना आमचं त्यामुळे प्रेम असं नाही झालं. उकळ्या फुटणं म्हणजे काय याचं या क्षण मी जिवंत उदाहरण होतो. काय हो काय लिहिलं? अहो आत ना दोन भिंती आहेत म्हणे त्यातल्या एका भिंतीवर आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याचं नाव घेतलं
आणि जर प्रेम खरं असेल तर दुसऱ्या भिंतीतून ते नाव ऐकू येतं. भारी ना. आपण करून बघूया. म्हणजे मी तुमचं नाव घेतो, तुम्हाला ऐकू येत आहे का बघा ना. काय येईल यु नो, त्यासाठी असावं लागतं. ठीक आहे मग, नाही ऐकू येत का बघूया. प्लीज चला चला. भावे अहो किती अंधार आहे इथे, कुठे शोधायच्या आता भिंती. आय गेस सर इथून नाव घ्यायचं असेल हा, आणि तिथून ऐकू येत असं. करूया का ट्राय. हा अश्विनी 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 आलं का ऐकू. मिसेस भावे आलं का ऐकू. नाही आय गेस भिंत चुकली. आपण निघूया का इथून, मला खूप सफोकेट होत आहे. एकदा फक्त ट्राय करू. आपण निघूया ना प्लीज. ओके सांगा मिसेस भावे, काय करू शकतो मी तुमच्यासाठी. हे मिसेस भावेंसाठी करायचं होतं ना. ये गोणेश्वर है दादा, यहाँ से आपको मडगांव और वास्को के लिए बहुत गाड़ी मिलेगा. शांता दुर्गा का मंदिर यही है क्या. हाँ यही है. हे कुलदैवत है आमचं. मलाणी ऋग्वेदला लग्नानंतर देवदर्शनासाठी इथे ही यावं लागणार आहे. दादा यहाँ से मडगांव कितना दूर है. ज्यादा नहीं, एक घंटा. अश्विनी एक विचारू. तुम्ही ऋग्वेदवर प्रेम नाही करत तरीही त्याच्याशी लग्न करताय. हो प्रेम नसलं तरी आवडतो तो मला. हुशार आहे, दिसायला चांगला आहे, वेल सेटल्ड आहे. अजून काय हवं असतंय का मुलीला. पण तुमच्या लग्नाची लव्ह स्टोरी नाहीये. क्या हुआ? वो देवर इंदा शुरू हो रहा अभी, जल्दी चलो नहीं तो भीड़ मिलेगा. तुम्हाला माहिती आहे काय असतं. इथे या लोकांचा खूप मोठा सण असतो देवरिंदा नावाचा. तिथे एक मोठा दीपस्तंभ आहे, त्याच्यावर ना एक नारळ ठेवलेला असतो आणि तिथे देवाचे राखणदार असतात. भाग घेणाऱ्यांपैकी जो कोणी तो नारळ पहिल्यांदा मंदिराच्या पायरीशी फोडेल तो देवाचा माणूस. माझ्या जवानी 2 वेळा प्रयत्न केला होता पण त्यांना नाही जमलं.
मी जर मुलगा असते ना तर आजोबांसाठी नक्की केलं असतं. चला जाऊया. आता द्याल माझ्या प्रश्नाचं उत्तर. काय? तुम्हीच म्हणाला होता ना की प्रत्येक लग्नाची एक लव्ह स्टोरी असायला पाहिजे. नाही आमच्या लग्नाची लव्ह स्टोरी, पण लग्नानंतरची तर असेल. आणि काय माहित, देवाने ती माझ्यासाठी जास्त सुंदर लिहिली असेल. तू कार्यक्रम सुरू होतोय, आपण जाऊया. अश्विनी, अश्विनी ऐका ना, अश्विनी आओ. अश्विनी तुम्ही टाळताय माझा प्रश्न. नाही हो, असं काही नाहीये. तुम्ही खरंच खुश आहात? अहो अर्थातच, माझ्या घरचे खुश आहेत. त्याच्या घरचे तळहात त्याच्या फोडाप्रमाणे जपतात मला. काही दिवसात साखरपुडा, मग लग्न, सगळं मस्त आहे, सगळे खुश आहेत. आणि तुमचं काय? हा, या सगळ्यात तुम्ही कुठे आहात? अश्विनी किती डिप्लोमॅटिक आहात तुम्ही, कळतंय का तुम्हाला? सकाळी लोकांच्या इच्छेनुसार लग्न करणं किती चुकीचं आहे हे सांगणारी मुलगी ही नव्हती. कारण ती मुलगीच वेगळी होती आणि तिचं जगही वेगळं होतं. सकाळी मी जे तुम्हाला लग्नाच्या लव्ह स्टोरी बद्दल सांगितलं ते तसं असावं असं मला वाटतं. आणि आता तुम्ही जे ऐकताय ते आहे ह्या खऱ्या जगात. आणि जग आपल्या मनासारखं तर नाही नाव चालत, म्हणून आपणही आपल्या मनाविरुद्ध चालायचं. मग मी काय करावं असं तुम्हाला वाटतं? अहो स्वतःला संधी द्या, आवडेल तुम्हाला कोणीतरी, प्रेमातही पडा. अहो माझं लग्न ठरलंय आणि तसंही मला कोणी आवडलं तरी काय माहित, मी कोणाला आवडेन न आवडेन. का नाही आवडणार? अहो बिलीव मी, तुम्ही कोणालाही आवडू शकता. तुम्ही नकार दिलात ना मला. यावेळेस नाही का गेला होता तिथे? तुम्हाला काय
बरं वाईट झालं असतं तर ठीक आहे, वेळ घालवण्यासाठी आपण एक खेळ खेळतोय, तर तो खेळच राहू द्या ना. आपलं खरंच लग्न नाही झालंय किंवा आपण एकमेकांसाठी किती परफेक्ट आहोत किंवा नाही आहोत याचा जरी आपण शोध घेतला तरी आपण लग्न नाही करणार आहोत. मग का करताय सगळं? का तुम्ही का करताय हे सगळं? का का लग्न करताय तुम्ही रुग्वेदची? का समजूत घालताय स्वतःची? एकदा वळून तरी बघा, कोणीतरी नक्की असेल जो तुमच्यावर मनापासून प्रेम करत असेल. कोणती तरी साईन नक्की मिळेल तुम्हाला. एकदा आजूबाजूला बघा तरी. अश्विनी, मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. नका विचारू प्लीज, कारण यावेळेस मी नकार देईन तुम्हाला. लग्नाच्या पत्रिका छापल्यात आलोक, साडीच्या रंगापासून ते नेल पॉलिशच्या रंगापर्यंत सगळं ठरलंय. लग्नाची तारीख ठरलीय, विधी कोण करणार आहे, मला कोणता मामा मंडपात नेणार आहे, माझं कन्यादान कोण करणार आहे, हळदीला सगळे कुठल्या गाण्यावर नाचणार आहे, मी कुठला उखाणा घेणार आहे, सगळं सगळं ठरलंय. आता काहीच नाही होऊ शकत. खूप छान वेळ घालवला आपण एकमेकांसोबत. शेवट नका खराब करू. तुझ्या विना अपुरे माझे जग पुन्हा पुन्हा, तुझ्या विना अधुरे माझे मन पुन्हा पुन्हा. साथ सोबतीचा हात सोडी खेळ हा, जोडतो मनाला त्या क्षणाला बोलवा. जीव एकटा होई बावरा, जीवा तू साथ दे मला, तू आसया जीवा तू साथ दे मला. जीवनाचा सोसवेना आज का, छंद चालण्याचा जाईना. वाट पावलाना रोखते ही रोज का, ओढ अंतरीची जाईना. जीव एकटा होई बावरा, तू आसया जीवा तू साथ दे मला, तू आसया जीवा तू साथ दे मला. Thanks for the company. Ashwini,
कालपासून एवढा वेळ तुम्ही माझ्यासोबत घालवलात, खरंच सांगा तुम्हाला एकदाही वाटलं की आपल्या लग्नाची एक सुंदर लव्ह स्टोरी असली असती? मला ना नेहमी वाटायचं आजीच्या गोष्टीतला राजकुमार येईल, मला आपल्या प्रेमात पाडेल आणि आपल्याला त्याच्या जगात घेऊन जाईल. माहित नव्हतं तो कोण होता, पण मी ना तासन तास त्याच्या कल्पनेत रमून जायचे. एक दिवस तो राजकुमार आला, मला पाहिलं, माझ्या हातचे कांदे पोहे खाल्ले, पण त्याला वाटलं ही त्याच्या गोष्टीतली राजकुमारी नाहीये. मग दुसरा राजकुमार आला, तिसरा, चौथा, पाचवा. ती राजकुमारी ना शोभेची बाहुली बनून राहिली. तिच्या मनातलं कुणीच समजून घेतलं नाही. तिला एवढंच वाटायचं की जो राजकुमार तिला पसंत आहे ना त्याने तिला पाहता क्षणी पसंत करावा. तुम्ही मला पसंत होतात आलोक. ते तिसरं प्रेम तुम्ही होता. यु नो आय इतक्या दिवसात पहिल्यांदा मला कोणीतरी मनापासून आवडली होती यार, पण यावेळी तिने मला नकार दिला. काय चुकलं माझ? त्या कांद्या पोह्यांच्या एका तासात ती मला नाही कळली. माझ काय चुकलं त्यात? लोक चूक तुझी नाही रे, आमची आहे. हे सगळं जुळवून आणणारे आम्हीच ना, आणि आम्हाला तर लग्नाचा खरा अर्थच माहित नव्हता. देशपांडांबरोबर काही दिवस एकत्र राहिल्यावर मला कळलं की सुधाकरशी लग्न करताना माझं काय चुकलं. मी काहीतरी मिस केलं होतं, अनुभवणं. लोक आपली लग्न ना आंधळी असतात रे, आपलं ना समोरच्याला अनुभवूनच राहून जातं, आणि मग कधी कधी आपण बरोबर माणसावर आपण फुल्ली मारतो. तू ज्या पद्धतीने मुली पाहत होतास त्या पद्धतीने ह्या जन्मात तरी तुझ्या मनासारखी मुलगी मिळणं अशक्यच होत. ऍक्च्युअली आमचंच चुकलं, तुझा कार्यक्रम मुलगी पाहण्याचा ठेवला, अनुभवण्याचा नाही. आणि हे केव्हा कळलं माहितीये? जेव्हा मी अश्विनीला भेटले. आलोक तुला कळली ना, तशी ती कधीच नव्हती रे. म्हटलं मुलगी पाहण्याचा कार्यक्रम तर झालेलाच आहे, आता मुलगी अनुभवण्याचा कार्यक्रम सुद्धा होऊन जाऊ देत. काय नाही कळलं? अरे मंद माणसा, ज्या मुलीला आपण लग्नासाठी नकार दिला त्या मुलीचं रिझर्वेशन आपल्याच कंपार्टमेंट मध्ये होणं हा योग सहजासहजी जुळून येत नाही, जुळवून आणावा लागतो. अरे रिझर्वेशन काय फक्त तुझंच करू शकतो का मी? अरे ह्याला अजून नाही कळलेलं. अरे ऋग्वेद साठे नावाचा कोणताच प्राणी अस्तित्वात नाहीये.
गाडी चुकणं ही एक गोष्ट सोडली ना तर बाकी सगळा कार्यक्रम आम्ही जुळवून आणले. बाच्या इतक्या सहज तिला तुझ्या हातात दिलं असत तर मग आता तुमची होणारी भेट तितकी स्पेशल झाली असती. जा वाट पाहते तुझी. गो 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 गो. ए आणि एक साले माझा फोन न सांगता का कट करतो रे तू. मिटले अंतरे जुळले रे दुवे दाटले शब्द है हासवे सवे शोधले मी तुला सोबती तू असे कळले ना मला हे सारे कसे मी असा वेंदळा जाऊ ते ना तरी साथ दे तू मला भेटली तू पुन्हा. चणे खाणार मस्त पादर मीठ मिक्स केलं. ऋग्वेदचे तुमचं लग्न मोडलं म्हणे नाही तसंही तो तुम्हाला सूट होतच नव्हतं. पुण्याची आहे मी फुकट सल्ले नको आहेत मला. माता अहो अश्विनी तुम्हाला असं नाही वाटत की तुम्हीच खूप ताणताय आणि तुम्ही खूपच ताणताय. कळलं नकार किती जीव घेणं असतो ते. सॉरी मला माहिती आता जे काय होणार आहे ते फार फिल्मी होणार आहे. तुम्हालाच आवडतं ना फिल्मी. अश्विनी Will you marry me? Manji? Thank you so much. आपल्या लग्नाची लव्ह स्टोरी इतकी घोड लिहिल्याबद्दल. पण एक प्रॉब्लेम आहे. काय? एक टास्क राहिलाय. कोणता? नाही प्लीज चला ना भावे. नाही चला ना असं काय करता. मी म्हणालो नव्हतो या जगात कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही फक्त आपल्याला करेक्ट साइन मिळायला पाहिजे. बलगम गुंडस गुब्बारा हल्की फुल्की मैजिक मनात बात प्यारी सांगू कुणाला झालो मजनू फुलटू फिदा. प्रेम बबलगम गुंडस गुब्बारा हल्की फुल्की मैजिक मनात प्यारी सांगू कुणाला झालो मजनू फुलटू फिदा. प्रेम वेडा मी बिचारा आता काय करू काही कळे ना. जानू जानू दिसली का जानू जानू दिसली का माझी जानू जानू दिसली का जानू जानू दिसली का. हो देखा अजून पाजून पाचपी वाटे का
मी बिचारा आता काय करू काय कळेना जानू जानू दिसली का माझी जानू जानू दिसली का आता काय करू काय कळेना जानू जानू दिसली का माझी जानू जानू दिसली का जानू जानू दिसली ना तुझी जानू जानू दिसली ना जानू जानू दिसली का माझी जानू जानू दिसली का जानू जानू दिसली ना तुझी जानू जानू दिसली ना सॉरी